संविधानाचे चारही स्तंभ केंद्र सरकार रोज तुडवत आहेत. नाना पटोले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. संविधानाचे चारही स्तंभ केंद्र सरकार रोज तुडवत आहे. संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारला खाली खेचण्याचा संकल्प आज करावा लागेल. राज्यातील एक मंत्री नाही तर सगळे मंत्रिमंडळ भ्रष्टाचारी आहेत. फक्त OSD नाही तर शासकीय व्यवस्था निर्माण करून भ्रष्टाचार केला जात आहे. गुन्हेगारीत आणि भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुढे आणण्याचे काम या सरकारने केले आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्येत पण महाराष्ट्र नंबर 1 सरकारने आणलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. महापरिनिर्वाण निर्वाण दिवस त्यानिमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन आणि नमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आज आम्हा सगळ्यांवर एक मोठी जबाबदारी स्वतंत्र भारतामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या संविधानाच्या चारही स्तंभ केंद्रात बसलेलं सरकार तोडते आहे, रोज त्याला तुडवत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हा सगळ्यांना आजच्या दिवशी एक संकल्प घ्यावा लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी नेलेला रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी त्याला मागं तुम्ही आणू देऊ नका. आज बाबासाहेब आंबेडकरचा रथ मागं आणण्याचं काम केंद्रातलं जातीवादी विचाराचं सरकार करते आहे, हे आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक देशभरामध्ये मोठी मानव शृंखला उभी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तोडणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर काढून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित ठेवणं हा संकल्प आजच्या दिवशी आम्ही सगळेजण घेतो आहे. तानाजी सावंतांवर गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार होतो आहे, आरोग्यात बदल्यासाठी 50-50 लाख रुपये दिले जात आहे, मुख्यमंत्र्याला पुरावे दिले, कारवाई होणार. सरकार भ्रष्टाचारी आहे, एका मंत्र्यावर आरोप चालणार नाही. हे संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. निर्मल भवनातून ज्या पद्धतीनं राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यात सरकारच आहे. त्याच्यामुळे एक मंत्री नाही, सरकारच भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त असून राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट करते आहे. त्यामुळे एक मंत्री नाही, सगळेच मंत्रिमंडळच त्याला हे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ आहे हे आपल्याला म्हणता येईल. OSDच्या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार होत आहे, त्यांच्याकडून पैसे पुरवले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.